मनु, ए मनु, अरे उठ चल, वाजले बघ किती. काय रे, काय झालं, असं का बघतोयस? काय नाही काय नाही, अरे मग उठ आता, शाळेत जायचं नाही वाटतं. जायचंय. मग शाळेची तयारी कोण करणार? एक घरट छोटस, तिथे पाखराची किलबिल, उजळे स्वप्न डोळ्यात, उडण्याची आसन भात. सुख फुलून आले छोट्याशा या घरट्यात, प्रेमाचा फुटला पाझर, मी जागा आहे की आहे स्वप्नात. पप्पा, आज कामावरून येताना माझ्यासाठी रंगाची पेटी आणाल का? रंगाची पेटी शाळेतून आणायला सांगितले आहे. हो हो, घेऊन ये. नक्की ना पप्पा? हो रे, नक्की. अरे चला चला, उशीर होतोय. हो झालंच. काय रे, काय झालं, थांबलास का? काय नाही. चला लवकर, उशीर होतोय. छोटे सेवले से माझे घर. खूप छान बोललास रे. अगदी तू शिकवली होतीस तशीच आखली ना? हो हो, अगदी तशीच. हो सर, पण एवढे खूप झाले कि त्यांनी पूर्ण वर्गासमोर माझं खूप 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 कौतुक केलं. खरच? हा, आणि ती कविता त्यात चालू सर्वांना शिकवली. माझं शान ग बाळते, जा हात पाय धुवून घे, आपण जेवायला बसूया. खूप भूक लागली असेल ना तुला? जा.
पप्पा कधी येणार ग? येतच असतील. का रे, आज पप्पांची खूप आठवण येते तुला? पप्पांचीच येते का रंगाच्या पेटीची? मी पाणी आणते. काय रे, काय झालं? रंगाची पेटी. कोणती रंगाची पेटी? सकाळी सांगितली होती ना तुम्हाला आणायला. अरे विसरलोस की? काय हो, आज तुम्ही चुकून लवकर याल म्हणून बिचारा खेळायला पण नाही गेला आणि तुम्ही चक्क रंगाची पेटी आणायला विसरलात. अरे ही माझ्या बॅगेत रंगाची पेटी कुठून आली? रंगात मिसळले रंग इंद्रधनुष्याचे, खडकाच्या छायेचे, आईच्या मायेचे. रंगवले चित्र स्वप्नातल्या घरट्याचे, बाबांच्या प्रेमाचे, आईच्या स्पर्शाचे. अहो चला जेवायला, जेवण थंड होईल. आपण जेवून घेऊ. चला मनुराव झोपा आता, नाहीतर सकाळी लवकर उठायला नाही होणार आपल्याला. ए मन्या, मन्या उठ रे, किती वाजले, काय झोपला? चल उठ, काम खूप आहे, चल उठ. कर आले कुठून बादळ, घरटे माझे मोडले, हातून हात सुटले, स्वप्न माझे तुटले. ए मन्या, काय सब कर. हरवला भरवसा बाबांच्या प्रेमाचा, ओसरला किनारा आईच्या स्पर्शाचा. पाहतो तुमच्या येण्याची वाट, न संपावी कधी रात्र, ना व्हावी कधी पहाट. होतो घरट्याचा भास, जागे जगण्याची आस. एक क्षण तरी मिळावे प्रेम आई बाबांचे, बदल्यात घ्या माझे अंतरीचे सारे श्वास, अंतरीचे सारे श्वास, अंतरीचे सारे श्वास. का मी
असा एकटा माझ्या जगात कोणीच का नाही. या चाहण्यातून जगणं माझ्याच नशिबी का. मलाही तुझ्या मुलासारखं जगावस वाटत. आईच्या गुजीत झोपवस वाटत. बाबांच्या कांद्यावर खेळवस वाटत. शाळेत जावस वाटत. माझ्या स्वप्नात तुझे घर येत. आई बाबा येतात. मी खूप आनंदाने राहतो त्यांच्या सोबत. पण माझ्या स्वप्नातले घर स्वप्नातच राहील का? ते कधीच खरं होणार नाही. देवा देवा मला बाकी काही नको. फक्त एकदा माझे स्वप्न पूर्ण कर. फक्त एकदा माझे स्वप्न पूर्ण कर. प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्या सोबत राहा. मला कधीच तुमच्यापासून वेगळं करू नका.